हेलो स्टूडेंट्स, तुमचं सुयश कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या प्रॅक्टिस सेट 6.1 मधले क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल 1 to एक्झाम्पल 6 सॉल्व केलेले. जर ते बघितले नसतील तर आधी ते बघून घ्या आणि मग या व्हिडिओला स्टार्ट करा. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ साईन थीटा इक्वल टू 7/25 फाईंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. मग आता साईन थीटापासून कॉस थीटाची व्हॅल्यू काढणं खूप इझी आहे. आपण एक एक्झाम्पल पण सॉल्व केलेलं आहे ह्याच्यावर, कारण आपल्याला फर्स्ट आयडेंटिटी माहिती आहे. फर्स्ट आयडेंटिटी काय? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साईन थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7/25. मग आता साईन थीटाची व्हॅल्यू ते सबस्टिट्यूट केली 7/25चा होल स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता ह्याच्यात एकच व्हेरिएबल आहे कॉस स्क्वेअर थीटा, त्याची व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो. 7/25ला आपण RHSमध्ये घेऊन जाऊया. 7/25चा होल स्क्वेअर काय? 49/25 625. मग आता इकडे तो प्लसमध्ये जेव्हा तो दुसऱ्या साईडला जाणार तेव्हा तो सबट्रॅक्ट होणार. मग RHSमध्ये काय येणार? 1 - 49/625 इक्वल टू LHSमध्ये काय राहिलं? कॉस स्क्वेअर थीटा. आता 1 - 49/625 कसं करतात? LCM घ्यायचा 1 × 625 -49/625. मग 625 - 49/625 625 - 49 किती? 576/625. तर कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आली? 576/625. मग आता आपण स्क्वेअर रूट घेऊया. कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट येणार कॉस थीटा इक्वल टू रूट ऑफ 576/625. 576चा स्क्वेअर रूट काय? 24/625चा स्क्वेअर रूट काय? 25. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू मिळाली आहे, म्हणजे आपला फर्स्ट पार्ट सॉल्व्ह झाला आहे की व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा आपण फाइंड केली. नेक्स्ट पार्ट काय? आपल्याला व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा फाइंड करायचे. तर व्हॅल्यू ऑफ टॅन थीटासाठी आपण काय करणार? आपल्याला साईन थीटाची व्हॅल्यू गिवन होती आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली, तर आपल्याला टॅन थीटासाठी एकदम इझी फॉर्म्युला माहिती आहे. टॅन थीटा इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता टॅन थीटा इक्वल टू साईन थीटाची व्हॅल्यू काय? 7/25. आणि कॉस थीटाची व्हॅल्यू काय? 24/25. देअरफोर टॅन थीटा इक्वल टू 7/25/24/25. दोघांमध्ये अपॉन 25 ते कॅन्सल. टॅन थीटाची व्हॅल्यू ना इथून काय उरला? 7/24. टॅन थीटाची व्हॅल्यू काय आली? 7/24. पण आता फायनल आन्सर काय? 10. द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा आर 24/25 अँड 7/24 रिस्पेक्टिवली. नेहमी फायनल आन्सर लिहायचं, फायनल आन्सर लिहिणं विसरायचं नाही. आपला पार्ट ए होता कॉस थीटा फाइंड करणं, नेक्स्ट पार्ट होता टॅन थीटा फाइंड करणं. मग आता आपण फर्स्ट आयडेंटिटी यूज केली कॉस थीटाच्या व्हॅल्यूसाठी, नंतर टॅन थीटाचा फॉर्म्युला यूज केला. टॅन थीटा इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय? इफ टॅन थीटा इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा अँड कॉस थीटा. आपण एक्झाम्पलमध्ये पण एक क्वेश्चन केलेला जिच्यात आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आणि सेक थीटाची व्हॅल्यू विचारलेली. आपण काय यूज करणार? आपण सेकंड आयडेंटिटी यूज करणार. सेकंड आयडेंटिटी काय? सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर थीटा. आपल्याला टॅनची व्हॅल्यू माहिती आहे, मग एकच व्हेरिएबल उरणार या क्वेश्चनमध्ये आयडेंटिटीमध्ये, तो आहे सेक थीटा. मग आता टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. टॅन थीटाची व्हॅल्यू काय गिवन आहे? टॅन थीटा इक्वल टू 3/4. मग इकडे काय? सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + टॅन थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 3/4चा होल स्क्वेअर. इथे टॅन स्क्वेअर थीटा आहे. आता 3/4चा होल स्क्वेअर काय होणार? 3^9/4^16. मग सेक स्क्वेअर थीटा काय आला? 1 + 9/16. आता LCM घ्यायचा ॲडिशन करण्यासाठी इक्वल टू 16 × 1 = 16 + 9/16. 16 + 9 किती? 25/16. आता सेक स्क्वेअर थीटा काय आला? 25/16. आता स्क्वेअर रूट घ्यायचा. सेक स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट सेक थीटा इक्वल टू रूट ऑफ 25/16. 25चं रूट काय? 5. 16चं रूट काय? 4. म्हणजे सेक थीटाची व्हॅल्यू काय आली? 5/4. म्हणजे आपल्या क्वेश्चनमधला फर्स्ट पार्ट सॉल्व्ह झाला आहे, व्हॅल्यू ऑफ सेक थीटा. तर नेक्स्ट पार्ट काय?
कॉस थीटा पण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की कॉस थीटा आणि सेक थीटा एक दुसऱ्याचे रेसिप्रोकल है मग कॉस थीटा इक्वल टू वन अपॉन सेक थीटा तर 5/4 है सेक थीटा मग कॉस थीटा इक्वल टू 1/5/4 म्हणजे आता आपल्याला 5/4 रेसिप्रोकल करायचा आहे 5/4 रेसिप्रोकल म्हणजे डिनोमिनेटर एंड न्यूमरेटर इंटरचेंज होणार 5/4 होणार 4/5 कॉस थीटाची वैल्यू काय आली 4/5 आता फाइनल आंसर काय आलं दस द वैल्यूज ऑफ सेक थीटा एंड कॉस थीटा आर 5/4 एंड 4/5 रिस्पेक्टिवली म्हणजे सेक थीटाची वैल्यू 5/4 है कॉस थीटाची वैल्यू 4/5 है आता अपन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन वर जाऊया थर्ड क्वेश्चन इफ कॉट थीटा इक्वल टू 40/9 फाइंड द वैल्यूज ऑफ कोसेक थीटा एंड साइन थीटा हा पण इजी क्वेश्चन है आइडेंटिटी बेस्ड क्वेश्चन है आपल्याला कॉट थीटा आणि कोसेक थीटाची आइडेंटिटी माहिती आहे अपन ती यूज करायची कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 कॉट स्क्वेअर थीटा आपल्याला कॉट थीटाची वैल्यू दिली आहे क्वेश्चन मध्ये कॉट थीटाची वैल्यू काय 40/9 ती इथे सबस्टिट्यूट केली कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1/40/9 चा होल स्क्वेअर 40 चा स्क्वेअर 1600 9 चा स्क्वेअर 81 मग कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1/1600/81 आता एलसीएम घ्यायचा 81 × 1 81 + 1600 काय येणार 1681/81 आता आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यायचा आहे कोसेक स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर रूट कोसेक थीटा इक्वल टू रूट ऑफ 1681/81 ह्याचा स्क्वेअर रूट काय 41/81 रूट काय 9 मग आता आपल्या या क्वेश्चनमधला फर्स्ट पार्ट सॉल्व झाला आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू मिळाली आहे नेक्स्ट पार्ट आपल्याला साईन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला साईन थीटा आणि कोसेक थीटामधलं रिलेशन माहिती आहे ते दोघं एक दुसऱ्याचे रेसिप्रोकल आहेत मग साईन थीटा इक्वल टू 1/कोसेक थीटा आता कोसेक थीटाची व्हॅल्यू काय 41/9 साईन थीटा इक्वल टू 1/41/9 1/41/9 म्हणजे रेसिप्रोकल करायचं मग 41/9 चा रेसिप्रोकल 9/41 देअरफोर साईन थीटा इक्वल टू 9/41 दस द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थीटा अँड साईन थीटा आर 41/9 अँड 9/41 रिस्पेक्टिवली हे तीन क्वेश्चन्स इजी क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण आता सॉल्व करून घ्या आता आपण नेक्स्ट फोर्थ क्वेश्चनवर जाऊया फोर्थ क्वेश्चन काय इफ 5 sec θ - 12 cosec θ = 0 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ sec थीटा cos थीटा अँड sin थीटा ह्याच्यात आपल्याला तीन पार्ट आहेत पहिले sec थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे मग cos थीटाची आणि मग साईन थीटाची मग आता आपण ह्याच्या सोल्युशनवर जाऊया मग इथे काय 5 sec θ - 12 cosec θ = 0 हे क्वेश्चनमध्ये दिलं आहे मग आता 5 आता 2 -12 cosec θ आपण RHSमध्ये घेऊन जाऊया इथे -12 cosec θ RHSमध्ये गेलं का +12 cosec θ होणार मग 5 sec θ = 12 cosec θ आता आपण रेसिप्रोकल फॉर्म्युलेज यूज करूया सेक थीटाचा फॉर्म्युला काय 1/cos θ म्हणजे काय झालं 5/cos θ इक्वल टू कोसेक थीटाचा फॉर्म्युला काय 1/sin θ म्हणजे काय होणार 12/sin θ मग आता साईन थीटा इथे डिव्हिजनमध्ये होता तो इथे आला का न्यूमरेटरमध्ये येणार डिनॉमिनेटरमधला ते न्यूमरेटरमध्ये येणार मग साईन थीटा अपॉन कॉस थीटा इथे 5 न्यूमरेटरमध्ये होता तो इथे गेला का डिनॉमिनेटरमध्ये जाणार मग इथे येणार 12/5 देअरफोर साईन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू 12/5 साईन थीटा अपॉन कॉस थीटा काय टॅन थीटा आपण फॉर्म्युला बघितला आहे साईन थीटा अपॉन कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा मग टॅन थीटाची व्हॅल्यू काय आली 12/5 आता आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू भेटली आहे आणि आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आता आपण सेकंड आयडेंटिटी यूज करणार सेकंड आयडेंटिटी काय सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + tan² θ टॅन थीटाची व्हॅल्यू 12/5 ते सबस्टिट्यूट केली सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + 12/5 चा होल स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 + 144/25 इक्वल टू 25 × 1
प्लस 144, 25 प्लस 144 अपॉन 25 ना, 25 प्लस 144 इज 169 अपॉन 25. आता सेक थीटा ची वैल्यू का स्क्वेर रूट घ्यायचा, सेक स्क्वेर थीटा चा स्क्वेर रूट सेक थीटा इक्वल टू रूट ऑफ 169 अपॉन 25. 169 चा स्क्वेर रूट इज 13, 25 चा स्क्वेर रूट इज 5. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला फाइंड करायचा होतो कॉस थीटा. कॉस थीटा कसा फाइंड करणार? कॉस थीटा काय? रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा आहे. मग कॉस थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. मग कॉस थीटा इक्वल टू 1 बाय 13 अपॉन 5. मग कॉस थीटा इक्वल टू 13 अपॉन 5, 1 बाय 13 अपॉन 5 म्हणजे 13 अपॉन 5 चा रेसिप्रोकल होणार म्हणजे 5 अपॉन 13. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू भेटली आहे, सेक थीटाची व्हॅल्यू भेटली आहे, तर आपल्याला फाइंड करायचे साईन थीटाची व्हॅल्यू. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की टॅन थीटा इक्वल टू साईन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता जर आपण या कॉस थीटाला इथून डिनॉमिनेटरमधले आलं इथे नेलं तर तो न्यूमरेटरमध्ये येणार. मग साईन थीटा इक्वल टू टॅन थीटा इंटू कॉस थीटा. तर आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू माहिती आहे, क्वेश्चनमध्ये गिवन होती, आपण फाइंड केलेली. टॅन थीटा इक्वल टू 12 बाय 5 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली 5 बाय 13. 12 बाय 5 इंटू 5 बाय 13, 5 कॅन्सल इक्वल टू 12 अपॉन 13. दस द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा, कॉस थीटा अँड साईन थीटा आर 13 बाय 5, 5 बाय 13 अँड 12 बाय 13 रिस्पेक्टिवली. आता आपण फिफ्थ क्वेश्चनवर जाऊया. फिफ्थ क्वेश्चन काय? इफ टॅन थीटा इक्वल टू 1, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. इथे टॅन थीटा इक्वल टू 1 आपल्याला गिवन आहे क्वेश्चनमध्ये. आपण जर ट्रिग्नॉमेट्रिक टेबलमध्ये गेलो तर आपल्याला कळेल की टॅन 45 पण 1 असतो. मग आपण या दोन इक्वेशन्सला कम्पेअर केलं तर दोघांची राईट हँड साईड सेम आहे, म्हणजे टॅन थीटा इक्वल टू टॅन 45, म्हणजेच देअरफोर थीटा इक्वल टू 45. नाव आपल्याला टेबलमधनं साईन 45, कॉस 45, सेक 45 आणि कोसेक 45च्या व्हॅल्यूज इझिली भेटणार. मग साईन 45ची व्हॅल्यू काय? 1 अपॉन रूट 2. कॉस 45ची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 2. सेक 45ची व्हॅल्यू रूट 2 आणि कोसेक 45ची व्हॅल्यू रूट 2. त्यांनी आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं? साईन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. मग इथे आपल्याला थीटा काय आला 45, मग देअरफोर दिस इज इक्वल टू साईन 45 प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. मग साईन 45 काय? 1 अपॉन रूट 2. कॉस 45 1 अपॉन रूट 2. 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 इज डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ॲड होणार 2 अपॉन रूट 2. आणि इथे डिनॉमिनेटर काय? सेक 45 प्लस सेक 45, दोघांची व्हॅल्यू रूट 2 आहे. रूट 2 प्लस रूट 2 2 रूट 2. हा रूट 2 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे, हा ह्याच्यासोबत मल्टिप्लाय होणार. मग 2 अपॉन 2 रूट 2 इंटू रूट 2, रूट 2 इंटू रूट 2 येणार 2. मग न्यूमरेटर काय? 2. डिनॉमिनेटर काय? 2 इंटू 2. 1 1 2 कॅन्सल होणार, न्यूमरेटरमध्ये उरणार 1, डिनॉमिनेटरमध्ये उरणार 2 इक्वल टू 1 अपॉन 2. थँक्यू.